नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये। ऐश्वर्या ही बाहेर थंडी वाजण्याचे नाटक करते, कारण तिला माहिती असते की सारंग तिला पाहतो म्हणून ती लगेच तेथे बसते आणि सारंग लगेच आतमध्ये जातो आणि तिच्यासाठी काही पांघरून कपडे घेऊन येतो। तेव्हा जानकी ही सर्व पाहत असते आणि सारंग आल्यानंतर ती पुन्हा एका ठिकाणी जाऊन लपते, तर सारंग दरवाजा उघडून हळूच बाहेर येतो। तेव्हा सारंग हळूच हा ऐश्वर्या करू लागतो आणि जानकी लगेच खिडकीमध्ये येते आणि हे सर्व बघत असते। ऐश्वर्या मात्र झोपण्याचे नाटक करते। तेव्हा सारंग ती झोपी गेली म्हणून तिच्या अंगावर ते कपडे टाकतो आणि ऐश्वर्याकडे बघतच असतो, तर लगेच तो ऐश्वर्याकडे बघत आतमध्ये जातो, तर जानकी लगेच खिडकीतून बाजूला होते। तर आतमध्ये गेल्यानंतर सारंग लगेच ऐश्वर्या डोळे उघडते आणि तिला तर खूप आनंद होतो आणि मनात म्हणते की हो, आता तोच आपल्या जाळ्यात येऊन अडकला ज्याची शिकार करायची होती तोच, आणि आता हाच इमोशनल फूल माझे काम अगदी सोपे करणार आहे। तेव्हा ऐश्वर्या तेथेच ते खाली आतरते आणि त्यावर झोपी जाते। तर इकडे जानकी आतमध्ये येते, तर ऋषिकेश हा ओवीला झोपी लावत असतो आणि जानकीला म्हणतो की हळूच, ओवी आत्ताच झोपली। तेव्हा जानकी दरवाजा लावून घेते आणि ऋषिकेशला म्हणते की सारंग भाऊजी, तर ऋषिकेश विचारतो की सारंगचे काय, तर जानकी म्हणते की काळजी करण्यासारखे काही नाही आणि सारंग भाऊजी ऐश्वर्याच्या खूप प्रेमात आहे हेच तुम्हाला सांगायचे होते। ऐश्वर्या अजून सुद्धा वरांड्यात बसून आहे। अवकाळी पावसाच्या गारठ्यामध्ये तिला थंडी वाजत होती, कुडकुडत होती, तर सारंग भाऊजीने तिच्या अंगावर जाऊन चादर टाकली। खरंच सारंग भाऊजी तिच्या खूप प्रेमात आहे। ऐश्वर्या त्यांच्याशी कितीही वाईट वागली तरी ते मात्र तिच्यावर जास्त प्रेम करण्यासाठी लागलेत। जेवढी ती त्यांच्यापासून लांब गेली तर सारंग भाऊजींच्या मनामध्ये तिच्याविषयी आणखीनच प्रेम वाढत चालले। मग आता आपण काय करायचे? सारंग भाऊजींचे मन तर अगदी लहान मुलासारखे निरागस आहे आणि जर ऐश्वर्या त्यांच्या आयुष्यातून गेली तर त्यांना सावरणे तर खूप कठीणच आहे। तेव्हा ऋषिकेश म्हणतो की हे बघ जानकी, आता आपल्या हातामध्ये काही राहिलेले नाही। नानांचा शब्द आपल्या सर्वांसाठी खूप महत्वाचा आहे। एकदा तर आपले हात पोळले मग आता घरात तिला न घेणे हा एकच पर्याय आहे। आणि ऋषिकेश ओवीला थापडतो। त्यानंतर सकाळ होते, तर जानकी किचनमध्ये चहा बनवत असते आणि सारंग तेथे येतो, तर जानकी म्हणते की गुड मॉर्निंग सारंग भाऊजी, आणि दोनच मिनिट चहा होतो। सारंग म्हणतो की गुड मॉर्निंग, आणि ऐश्वर्या रात्रभर येतेच दाराबाहेर झोपली होती असे जानकीला सांगतो। तेव्हा जानकी म्हणते की मला माहिती आहे, म्हणूनच मी तिच्यासाठी ब्लॅक कॉफी केली। तर सारंग म्हणतो की काय? तेव्हा सारंग म्हणतो की वहिनी, तू आहेस म्हणून सर्व सावरले। तर जानकी म्हणते कसे आहे सारंग भाऊजी, भावनेच्या भरामध्ये कधी कधी गोष्टी ह्या विस्कटतात, मग आपण त्या वेळेच्या अगोदर सावरायला हव्या। मी एकटी काहीच करत नाही, परंतु हे घर बांधून ठेवण्यासाठी घरातील प्रत्येक जण काही ना काही करत असतो, त्यामुळे तुम्ही नका काळजी करू, सर्व ठीक होईल। आणि तेव्हा जानकी ही बशीमध्ये चहा ओतत असते आणि सारंग लगेच तो कपामध्ये जी ब्लॅक कॉफी ओतलेली असते ती लगेच घेऊन ऐश्वर्याकडे निघून जातो। तर जानकी विचार करते की आओ सारंग भाऊजी, तुम्ही चहासुद्धा नाही घेतला, मग नक्की खरंच सारंग भाऊजी ऐश्वर्याची खूपच प्रेमात आहे आणि सारंग भाऊजी तिच्याशिवाय नाही राहू शकत हे जानकीला समजते। त्यानंतर इकडे ऐश्वर्याला सकाळी जाग येते आणि रात्रभर मी येथे झोपली होते, ह्या रणदेव्यांनी मला घरातसुद्धा नाही घेतले आणि असेच झोपल्यामुळे माझी पाठसुद्धा अकडली, म्हणून ती ह्या कुशीवरून त्या कुशीवर होत असते। तर तेवढ्यात सारंगला पाहते। तेव्हा सारंग म्हणतो की मी आणि ऐश्वर्या मुद्दाम आपल्या अंगावरील चादरीकडे पाहते। त्यानंतर इकडे जानकी ही चहा ओतत असते आणि तो चहा घेऊन बाहेर येते आणि मंगलादेवींना आवाज देऊन किचन ओटा आवरण्यासाठी सांगते। तर इकडे सारंग हा ऐश्वर्याला म्हणतो की मीच अंगावर रात्री तुमच्या ती चादर घातली, तुम्हाला पावसामुळे खूप थंडी वाजत होती। तेव्हा ऐश्वर्या थँक्यू सो मच म्हणते, तर सारंग म्हणतो की हे घ्या, ब्लॅक कॉफी आहे, तुम्हाला आवडते तशी। ऐश्वर्या म्हणते की कॉफी आणि तुम्ही केली का? तेव्हा सारंग म्हणतो की नाही, जानकी वहिनीने केली तुमच्यासाठी। त्यानंतर इकडे जानकी ही आई आणि नानांसाठी चहा घेऊन येतच असते, तर सुमित्रा ही नानांना विचारत असते की आओ, तुमचं डोकं आता बरं आहे का, मी तुमच्यासाठी काही घेऊन येऊ का? तर नाना म्हणतात की नाही अगं, मला जरा गरम गरम चहा होता। आणि तेवढ्यात जानकी आतमध्ये चहा घेऊन येते आणि सुमित्रा म्हणते की हे बघा आली, आणि जानकी ही त्या दोघांना चहा देते। तर जानकी नानांना म्हणते की नाना, आणि शांत होते। तर सुमित्रा म्हणते की अगं काय झाले, नानासुद्धा विचारतात की जानकी काय,
तेव्हा जानकी सांगते की आई ऐश्वर्या अजून सुद्धा बाहेर बसलेली आहे. तेव्हा नाना म्हणतात की काय, तर सुमित्रा म्हणते की खरं की काय, रात्रभर घराबाहेर बसून होती. जानकी म्हणते की हो, जरा विचित्रच वाटते. मग आपण काय करायचे, तर नाना रागाने म्हणतात की काही करायचे नाही, तिला तशीच बाहेर बसून दे, रात्रभर बसून दे किंवा महिनाभर बसून दे, पण मी माझे मत नाही बदलणार. आणि तेवढ्यात बाहेर आजीही कुठे देवाला गेलेली असते, तर तेवढ्यात येते आणि सारंगला आवाज देते. तर आजीला बघून सारंग म्हणतो की आजी, आणि ऐश्वर्या सुद्धा आजीला पाहते आणि आजी तू आलीस का ए, तर आजी म्हणते की अरे दारामध्ये बसून काय कॉफी पिता. आणि सारंग लगेच आजीजवळ उठून येतो आणि आजीच्या हातातील पिशवी घेतो. तर आजी म्हणते की अरे पहाटेच्याच गाडीने निघले होते आणि तो गुलाब कुठे कडवडला माहिती नाही, स्टेशनवर मला नेण्यासाठीच नाही आला. आणि ऐश्वर्याकडे बघून म्हणते की अगं तू अशी दारात का म्हणजे उभी आहेस आणि ही चादर वगैरे काय, नेमकं काय झाले. तेव्हा सारंग म्हणतो की अगं आजी तू आत्ता नको विचारू, मी तुला नंतर सर्व सांगतो. आजी म्हणते की काय रे नंतर कशाला, कोण बोलले माझ्या ऐश्वर्याला सांग अगोदर. आणि काय झाले, जानकी काही बोलली का, तसे असेल तर लगेच सांग, चांगला कान धरते मी तिचा. तर सारंग म्हणतो की अगं आजी हळूच बोल, तू ऐक प्लीज, आता त्यांना विचारू नको. आणि हे बघ आजी तू येथून गेल्यापासून बरेचसे काही घडले, मी तुला नंतर सर्व काही सांगतो. तर आजी म्हणते की नंतर का, आत्ताच सांग की काय झाले ते. तर सारंग म्हणतो की ठीक आहे. आणि घडलेला सर्व प्रकार सारंग आजीला सांगतो. आजीला तर ते ऐकून धक्काच बसतो. आजी तोंडालाच हात लावते आणि ऐश्वर्याच्या या वागण्यामुळे सुमित्रा आणि नानांनी तिला घराबाहेर काढल्याचे सुद्धा सांगतो. आणि ऐश्वर्या परत माफी मागण्यासाठी घरात आली होती, परंतु नानांनी तिला घरात नाही घेतले म्हणून त्या येथे असंच बसेल आहे हे सुद्धा सारंग आजीला सांगतो. आणि रात्रभर ते असं बाहेरच आहे म्हणून मी त्यांच्यासाठी हे ब्लँकेट आणि कॉफी घेऊन आलो होतो. तेव्हा आजी म्हणते की काय असे बाहेर काढले त्यांनी तुला, घरात घेतले नाही. तर ऐश्वर्या नाही म्हणते. तर इकडे नाना जानकीला सांगतात की तिला आपल्या घरामध्ये नाही घ्यायचे, म्हणजे नाही ती पोरगी माझ्या डोक्यातून गेलेली आहे. तेव्हा सुमित्रा म्हणते की आओ, पण ती जर अशीच घराबाहेर जर बसून राहिली तर किती वाईट दिसेल. आणि तेवढ्यात बाहेरून आजी सुमित्रा सुमित्रा असा आवाज देते. तर सुमित्रा म्हणते की आई आली, तर नाना म्हणतात की हो त्यांचाच आवाज आहे. म्हणून घाईने नाना सुमित्रा जानकी बाहेर येतात. आजीचा मात्र आरडाओरडा चालू असतो. तर सुमित्रा म्हणते की अगं आई काय हे, किती हा आरडाओरडा. तर आजी म्हणते की आरडाओरडा करू नये, तर काय करू, आणि नेमकं या घरामध्ये काय चालले, आणि सुमित्रा तू तिला या घराच्या बाहेर काढले का, शोभते का तुला हे सर्व. तर सुमित्रा सुद्धा रागाने म्हणते की अगं ती सुद्धा अगदी न शोभणारी अशी वागली, म्हणून तिला आम्ही तिच्या माहेरी सोडून आलो होतो. तेव्हा आजी म्हणते की हे बघ, मला सारंगकडून सर्व काही समजले. आणि आजी नानासाहेबांपुढे हात जोडते, आपण जावई बापू आहात पण तरी सुद्धा मी तुमच्या समोर बोलते. मग मला एक गोष्ट सांगा की जानकीच्या सांगण्यावरून आपण सौमित्र आणि ऐश्वर्याचे लग्न लावण्याचे ठरवले होते, मग काय लग्नाच्या ऐन गडबडीत तो पळून गेला, मग त्याला ती बिचारी काय करणार. तेव्हा नाना म्हणतात की बिचारी बिचारी वगैरे काही नाही, तिने काय उद्योग करून ठेवले हे तुम्हाला माहिती आहे का. आणि ऐश्वर्या दरवाज्यातून चोरून हे सर्व ऐकत असते. नाना सांगतात की ऐन लग्नाच्या वेळेपर्यंत तिने आपल्या सौमित्रला किडनॅप केले आणि स्वतः आउट हाऊस मध्ये बांधून ठेवले आणि इथे सारंगशी लग्न करण्याचे नाटक करत होती. तिचा प्लॅन काय होता हे तुम्हाला माहिती आहे का. ऐन लग्नाच्या वेळी सारंगला बाजूला करायचे आणि त्याच्या जागी सौमित्रला उभे करायचे आणि त्याच्याशी लग्न लावायचे. आणि हे सर्व तिने जाणून बुजून केले, चुकून नाही. तेव्हा आजी म्हणते की मला माहिती आहे, तिने तर मोठी चूकच केलेली आहे, पण तिने आता क्षमा मागितली, तिला त्याचा पश्चाताप तर झालेलाच आहे. विरोधात मला नाही जायचे, पण मोठ्या मनाने तुम्ही तिला क्षमा करायला नको का. तेव्हा नाना रागाने म्हणतात की या गोष्टीसाठी तिला कधीही क्षमा नाही मिळणार. तेव्हा आजी म्हणते की का नाही मिळणार. मग मला एक गोष्ट सांगा की जानकीच्या हातून अशी चूक झाली असती, शरवीरीच्या हातून अशी चूक झाली असती, मग तुम्ही असेच वागला असतात का, त्यांना तुम्ही क्षमा केली नसती का. तर सर्वांना धक्काच बसतो. सुमित्रा रागाने म्हणते की आई आपण आता सध्या ऐश्वर्याबद्दल बोलतो, मग जानकीला आणि शरवरीला तू का मध्ये घेतेस. तेव्हा आजी म्हणते की काय काय झाले, का मी त्यांना मध्ये घेऊ नकोस. मग मला एक गोष्ट सांगा की जानकी जशी माणूस आहे तशी ऐश्वर्या सुद्धा एक माणूसच आहे ना. जानकी जशी या घरची सून आहे तशी ऐश्वर्या सुद्धा या घरची सूनच आहे ना. तर मग जानकीच्या हातून अशी चूक झाली असती, मग तुम्ही तिला असेच घराच्या बाहेर काढले असते का. तेव्हा ऐश्वर्या हे सर्व ऐकून म्हणते की वाव वाव आजी, परफेक्ट असा सिक्सर तुम्ही मारला, यांनी जानकीला घराच्या बाहेर नाही काढले पण मी तर काढणारच आहे. तेव्हा नाना म्हणतात की हे बघा, जानकी आणि ऐश्वर्या यांची तुलना कधीही नाही होऊ शकत.
आणि जानकी अशी चूक नाही करणार याची मला पूर्ण खात्री आहे. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की आजी सॉरी, पण आपल्या घरी माणूस बघून न्याय नाही होत. चूक काय, बरोबर काय, ह्याच्याकडे बघून न्याय होतो. आणि राहिली गोष्ट जानकीची, तर नाना म्हणतात की ते अगदी बरोबर आहे. हे बघ आजी, प्रत्येक माणसाचा एक स्वभाव प्रकृती असते आणि त्या पद्धतीनेच तो वागत असतो. आणि माझी पूर्ण खात्री आहे की जानकी ही अशा प्रकारचे कट कारस्थान कधीही नाही रचणार. त्यामुळे आपण तुलना नाही केली ती चांगले होईल. आणि खरे काय खोटे काय एवढेच आता बघूयात. तेव्हा सुमित्र म्हणते की आई, जानकी या घरची मोठी सून आहे आणि ती कायम त्याच पद्धतीने वागते. आपल्या सगळ्या घराला एकत्र बांधून ठेवले तिने. तेव्हा आजी म्हणते की मला मान्य आहे सुमित्रा, पण ऐश्वर्या सुद्धा या घरची सून आहे ना. मग ती जर चूक करून माफी मागत असेल, मग तिला सुद्धा सुधारण्याची एक संधी मिळायलाच हवी. रात्रभर ती आपल्या दारामध्ये बसून आहे. पश्चाताप झाल्याशिवाय कुणी असे दारामध्ये बसून राहील का. आपण अशा वेळेस घेतो तो कुटुंब कलशाचा कौल आपण घेऊयात. मग करूया मतदान. तर नाना आणि सुमित्रा म्हणतात की काय हे. आणि आजी कुटुंब कौल कलश घेऊन येण्यासाठी सांगते. तेव्हा मात्र ऐश्वर्या आजीचे हे सगळे बोलणे ऐकून म्हणते की अगदी योग्य वेळी ही आजी घरी आली आणि अगदी माझ्या बाजूनेच बोलते, म्हणून ऐश्वर्या खुश होते. पण हे नक्की कुटुंब कौल कलश प्रकरण काय आहे. तेव्हा नाना रागाने म्हणतात की सासूबाई, आहो सगळ्यांची मत ही स्पष्ट आहे, मग वेगळा कौल असा काय घ्यायचा तुम्हाला. तेव्हा आजी म्हणते की का, ती या घरची सून आहे आणि क्षमा मागत ती आपल्या दाराशी आलेली आहे. आणि रणदिव्यांच्या दारातून याचे कधी रिकाम्या हाताने नाही जात. आणि आपल्या सुनाला रात्रभर तुम्ही दारामध्ये बसून ठेवले हे तुम्हाला नाही शोभले. आजीच्या डोळ्यामध्ये ती पाणी येते. आणि सुमित्रा आणि नानांना आजीचा खूपच राग येत असतो. आजी म्हणते की माफी मागितल्यानंतर ऐश्वर्याला एकतरी संधी तुम्ही द्यायला हवी होती. आणि सर्वांसमोर जानकीला म्हणते की हो की नाही जानकी काय. तेव्हा जानकी सर्वांसमोर म्हणते की मला आजीचे म्हणणे पटते. तेव्हा सर्वजण जानकीकडे पाहत असतात आणि सारंगला मात्र खूप आनंद होतो. आणि ऐश्वर्याच्या सुद्धा चेहऱ्यावर हसू येते. तर जानकी म्हणते की हो, आपण कुटुंब कलशाचा हा कौल घ्यायलाच हवा. तेव्हा सर्वांना जानकीचे म्हणणे पटते आणि हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये सर्वजण आपापल्या मताच्या चिठ्ठ्या टाकतात आणि कोणकोणला वाटते की ऐश्वर्याने या घरामध्ये राहणे, म्हणून अशा 6 चिठ्ठ्या तयार होतात. तेव्हा नाना चिठ्ठ्या वाचून सांगतात की 2 मतं बाजूने आणि 2 मतंही विरोधाने. आणि त्यानंतर नाना ही 5वी चिठ्ठी वाचतात की ऐश्वर्याने या घरात राहावे. आणि 6वी आणि शेवटची चिठ्ठी वाचतात. तेव्हा ती चिठ्ठी वाचून तर नानांना धक्काच बसतो, कारण ती जानकीची असते. तेव्हा आता ऐश्वर्याला या घरात राहण्यासाठी कोणकोणनी आपली काय मतं मांडली असतात आणि आता काय निर्णय होणार, ही सर्व पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा. धन्यवाद.